ओके, नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. बृहन मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित शाळा बंद शिक्षण सुरू या कार्यक्रमांतर्गत आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण कोरोना काळामध्ये जरी शाळा बंद असल्या तरी आपल्या शिक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड न पडू देता आपण सर्वच विषयांचा अभ्यास व्यवस्थितरित्या करत आहोत. त्याबद्दल पुन्हा एकदा बृहन मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाचे आपण खूप आभारी आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला परिसर विषय त्याच्या आज आपण काय करणार आहोत, उजळणी घेणार आहोत. ओके, तर सगळ्यांना माहिती आहे की आपण आतापर्यंत आपलं पूर्णतः सिलेबस काय झालेलं आहे, शिकून झालेलं आहे. आणि आज आपल्याला काय करायचंय, एका घटकाची उजळणी घ्यायची. तर आता तो घटक तो कोणता आहे बघा, इकडे लक्ष द्यायचं सगळ्यांनी. स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल बघा, बृहन मुंबई महानगरपालिका आयोजित शाळा बंद शिक्षण सुरू. आणि त्यामध्ये मी जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित मिलिंद विद्यालय या शाळेचा सहाय्यक शिक्षक सतीश दैफळे आपणा सर्वांचं काय करतो, हार्दिक स्वागत करतो. आपला हा तिसरीचा वर्ग असून आपला विषय आहे परिसर अभ्यास. आणि आज आपण पाहणार आहोत आपले कपडे या पाठाची काय घेणार आहोत, उजळणी घेणार आहोत. तर फक्त आता रेधन करायचंय आणि मला सांगायचंय की हे जे तुम्हाला चित्र दिसतंय, फक्त चित्रामध्ये काय दिसतंय हेच मला सांगायचं. आणि मी ज्याचं नाव घेईल त्याने हात वर करायचंय. श्रावणी कुरे, बोल श्रावणी. श्रावणी पर्यंत आवाज जात नाही. आपण नम्रताला विचारू, नम्रता चित्रामध्ये तुला काय काय दिसतंय ते सांगायचं मला फक्त. चित्रामध्ये मला एक बाईने मास्क घातलाय आणि ती पुढे चलत आहे. दुसऱ्या चित्रामध्ये पण एक मिनिट, आपण सगळ्यांना चान्स देणार सांगितलेत ना, कारण की सगळ्यांनाच बोलायचं असतं. ओके, नम्रताने सांगितलेलं आहे की एका बाईने मास्क घातलेला आहे. आता बघूया तिने मास्क घातलाय की आणखी वेगळं जर वाटलं की तिने सांगितलेलं थोडस तर मला वेगळं वाटतंय तर तरी तुम्ही सांगू शकता. परंतु एकदा सांगितलं की ते रिपीट सांगायचं नाही. ओके, हा ठीक आहे. तर आता संस्कृती सरगर सांग मला, काय तुला दिसतंय चित्रामध्ये? एका बाईने मास्क लावून स्कूटीवर चालवत आहे. ओके, एक बाई जी आहे ती मास्क लावलेला आहे म्हणतात आणि ती स्कूटीवर. आता बघा दुसरं, अजून दुसरं मला कोण सांगतोय त्या चित्रामध्ये काय दिसतंय? श्रेया सांग, श्रेया दळवी. चित्रामध्ये ऊन असल्याने एका बाईने मास्क व डोक्यावर रुमाल घेतलेला आहे. बरोबर, ठीक आहे. बोल. बोल श्रेया, बोल. सर मी बोलू का? चालवत आहे. ओके, आता हे झालं की एका बाईने मास्क लावलेला आहे. आता बघा मास्क, आता आपण काय झालं की कोरोना आला आणि म्हणून आपण सर्वजण काय करायला लागलो, मास्क वापरायला लागलो. आता हा मास्क दिसत नाही आपल्याला, तर त्या जी काही महिला आहे, एक लेडीज आहे, ती काय करत आहे, गाडी चालवताना दिसते. आणि तिने मास्क म्हणजेच आपण काय केलं की तिने चेहऱ्याला काय केलंय, रुमालाने बांधलेले. नाही आता आपण त्याला मास्कच म्हणतो, बरोबर ना, कारण की आता कोरोना आल्यामुळे आपण बघतो. परंतु दुसरं जर तुम्ही निरीक्षण केलं तर त्याच्यामध्ये कोरोनामुळे असा भाग दिसत नाही, तर तिथे काय असते आपल्याला की सूर्य तिथे दिसतोय आपल्याला. आणि सूर्याच्या ऊन लागतंय त्याच्यामुळे ती मुलगी जी आहे ती मुलगी देखील शाळेत जाताना दिसत आहे. आणि त्या शाळेत जाताना दिसत असणाऱ्या मुलीने सुद्धा काय केलेलं आहे, डोक्यावरती रुमाल बांधलेला आहे. आणि असं तुम्ही सुद्धा करता, बरोबर आहे ना. ज्यावेळेस उन्हाळ्याचे दिवस असतात आपली, जेव्हा आता शाळा चालू असते, तर तुम्ही जेव्हा दुपारच्या वेळी शाळेत येत असता त्यावेळेस तुमची आई काय करत असते, तुमच्या डोक्याला रुमाल किंवा तुम्हाला काय करत असते, टोपी घालण्यात देत असते, बरोबर आहे. आणि त्याचबरोबर चित्र बघा, इकडे या साईडला दिसतंय
की मुलाने आणि त्याच्या वडिलांने तिथे बघा काय दिसतंय आपल्याला की तिथे टोपी घातलेली आहे आणि डोळ्यांना गॉगल लागले. तर याचं कारण काय असेल तुम्हाला कोण सांगेल का? त्याचं कारण काय असेल? कशामुळे त्यांनी टोपी घातली असेल, मास्क घातला असेल किंवा त्यांनी डोक्याला रुमाल का बांधला असेल? वैष्णवी सांग. सर मी सांगू. हा बघा मी आताच काय सांगितलं, फक्त रिझन आपण सगळ्यांना छान देणार. कारण की ऊन लागतं. व्हेरी गुड, म्हणजे अगदी बरोबर सांगितलेलं आहे की ऊन लागतं आणि ऊन लागतं त्याच्यामुळे काय झालेलं आहे. तिथे त्यांनी डोक्याला टोपी घेतलं, डोक्यात टोपी घातली, डोक्याला रुमाल बांधलेला आहे, त्याचबरोबर गॉगल देखील लावलेला आहे कारण की उन्हापासून संरक्षण व्हावं. आणि त्याचबरोबर अजून सगळ्यांचं लक्ष गेलेलं नसेल पण देखील एका बाजूला बघा नारळ पाणी वगैरे दिसतंय, द्राक्ष दिसतंय, टरबूज दिसतंय, म्हणजे कलिंगड दिसतंय, त्याचबरोबर सरबत सुद्धा तिथं पाहायला मिळतं. तर हे सर्व गोष्टी पाहून त्याच्यावरून तुमच्या काय लक्षात येतं? कोमल साबळे सांग. कोमल साबळे, हे सगळं चित्र पाहिल्याच्या नंतर तुझ्या डोक्यात काय विचार येतो? तुला काय वाटतं हे चित्र कशाचं असेल? कशाचं असायला पाहिजे चित्र? समृद्धी पुकळे सांग. उन्हाळा. अगदी बरोबर आहे. समृद्धी. ओके, आपण आता बघूया की हे जे चित्र ते उन्हाळ्याचं आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपण काय करत असतो, तसे पातळ आणि सुती कपडे घालत असतो. तर उन्हापासून संरक्षण करण्यासाठी डोक्याला देखील काय केलेलं आहे, तिथे रुमाल बांधलेला आहे, टोपी घातलेली. आणि म्हणजेच कशामुळे? कारण की उन्हाळ्यात आपण काय करतो, सुती कपडे वापरतात, तसेच थंड पदार्थ व थंड पेयांचा वापर देखील आपण आहारात करतो कारण की उन्हाळ्यामध्ये हवा काय असते, जास्त उष्ण असते, गरम असते. बरोबर आहे. म्हणजे हा आहे उन्हाळा आणि याच्यावरून आता म्हणणार की आपण आपले कपडे जडाय आणि हा काय विषय. तर उन्हाळा असेल तर आपण काय करतो, सुती कपडे वापरतो. बरोबर आहे. आता पुढे बघूया, पुढचं चित्र बघा. फक्त रेजन करा, मी सांगू तर अजिबात बोलू नका. आणि चित्रात काय दिसतंय ते मला सांगायचं. ईशिका गवळी सांग. ईशिका गवळी बोल. पावसाळा दिसत आहे. हा चित्र, हे चित्र जे ते पावसाळ्याचं दिसत आहे आणि पावसाळ्यामध्ये बघा त्या लोकांनी डोक्याला कुणी बांधलेलं दिसत नाही आपल्याला, तर काय केलंय की त्यांनी रेनकोट घातलेला दिसतोय, त्याचबरोबर छत्रीचा देखील काय केलेला आहे, वापर केलेला आहे. लक्षात सगळ्यांच्या, तिथे काय केलेलं आहे, त्यांनी छत्री देखील, छत्री बघा मुलगा तो शाळेत जाताना दिसतोय आणि त्याच्यामध्ये काय करतात, त्या छत्रीतून जातात, बाजूला ते जे काही माणूस दिसतोय त्या माणसाने काय घातलेलं आहे, रेनकोट घातलेला आहे त्याचबरोबर. आणि याचं कारण काय, पावसाळ्यात पाऊस पडत असतो आणि हवा देखील थंड असते. त्याच्यानंतर पुढचं चित्र जे आहे बघायचंय आणि सांगायचंय मला. मला ते सांगणार आहे साक्षी खांडेकर. बघा अगदी एकदम हुशार मुलं आहेत तुम्ही. काय करतायत, जी मुलं आहेत ना की नाव घेतलं नाही तरी पण मध्येच माईक ऑन करतायत. लक्षात ठेवा, मी सांगितलं तुम्हाला सगळ्यांना चान्स मिळणार आहे, सगळ्यांना प्रश्न विचारणार आहे कारण की आपल्याकडे भरपूर मोठा पाठ आहे, त्यामुळे सगळ्यांना चान्स मिळणार. परंतु एका वेळी एक जर बोलला तर आपल्याला सगळ्यांनाच कळेल आणि पाठाची उजळणी आपली चांगली होणार आहे. तर हिवाळा दिसतो, ते काय करू बघा, हा आहे तो हिवाळा आणि हिवाळ्यात आपण काय करतो, लोकरीचे आणि उबदार कपडे वापरले जातात. जसं पावसाळ्यात थंड हवा असते तसंच काय सांगितलं होतं की हिवाळ्यामध्ये काय असतं, हवा थंड असते आणि हवा थंड असल्यामुळे काय सांगितलं की आपण काय करतो, लोकरीचे म्हणजे थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं, आपल्याला जास्त थंडी लागू नये याकरता आपण काय करतो, लोकरीचे उबदार कपडे वापरत असतो. आता त्याच्यानंतर आपण पुढे गेल्याच्या नंतर बघितलं की बघा हा पहिला होता, आपण पहिला जो होता तो आहे आपला उन्हाळा. बरोबर आहे. हा जो आहे तो पावसाळा. बरोबर. आणि त्याच्यानंतरचा जो आहे तो हिवाळा. याच्यामध्ये जर बघितलं की तिन्ही ठिकाणी ज्या काही जो काही लोकांनी कपडे घातलेले आहेत
तर ते काय केलं, प्रत्येकात चित्रात आपल्याला वेगवेगळे दिसतात. जे कपडे आपण पावसाळ्यात वापरतो तेच आपण हिवाळ्यात वापरतो का? तर नाही, थोडासा बदल दिसून येतो आपल्याला. हिवाळ्यात आपण काय करतो, थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं, थंडी वाजू नये याकरता आपण काय करतो, लोकरीचे उबदार कपडे घालतो. तर जर आपण, आता मला एक साधा एक प्रश्न आहे त्याचं उत्तर सांगायचं, जर आपण हिवाळ्यात काय करतोय की लोकरीचे उबदार कपडे वापरतोय, जर असेच लोकरीचे उबदार कपडे आपण उन्हाळ्यात वापरले तर काय होईल? नम्रता हुशार आहे की नम्रताने पटकन बघा, नम्रता हुशार आहे. हा नम्रता हुशार आहे, ते त्यांनी काय केलं, हात वर केला. पण बाकीचे काय आहेत की हुशार आहेत पण त्यांना उत्तर सांगायचं, त्यांना कसं ते सांगितलं माहित नाही, मग आपण त्यांना काय करणार? तसं आहे, आपण काय करायचं, आपण सर्वजण हुशार आहेत ना, तर मग काय करायचं, फक्त रेज हँड करायचं आहे आपल्याला. बरोबर आहे. आता रेज हँड केल्याच्या नंतर बघा, मी सगळ्यांची नावं मला माझ्या स्क्रीनला दिसत आहेत आणि मग मी ज्याला नंबर झाला नाही त्याला विचारतोय ना. तर अथर्व सांग मला, अथर्व पवार, की या चित्रामध्ये जर हिवाळ्यामध्ये बघतोय आपण की लोकरीचे कपडे वापरलेले आहे, मग जर आपण उन्हाळ्यात लोकरीचे कपडे का वापरत नाही? श्रवण मस्के सांग. जर लोकरीचे कपडे वापरले तर आणखीन उष्णता वाढेल, आणखी उष्णता वाढेल आणि आपल्याला खूप गरम होईल. म्हणून आपण, म्हणून काय होतं की जसे ऋतू असतील तसे काय करतात, आपण कपडे वेगळे वापरत असतो. म्हणजेच काय होतं, आणि हे जे बदल आहेत ते बदल कशामुळे होतात, की हवेमध्ये जो होणारा बदल आहे त्यावरून वर्षाचे तीन मुख्य भाग पडतात आणि त्यांनाच आपण ऋतू असे म्हणतो. लक्षात ठेवायचंय की हवेतील जो काही बदल होत असतो, त्या हवेतील बदलामुळे वर्षाचे तीन मुख्य भाग पडतात. आपलं वर्ष किती महिन्याचं असतं ते मला हर्षिता सांगणार आहे. हर्षिता, हर्षिता, आपलं वर्ष असतं ते वर्षामध्ये किती महिने असतात माहितीये तुला? हो, 12. वर्षामध्ये किती असतात? 12 महिने असतात. आणि ह्या 12 महिन्यामध्ये मला आता विनंती गवस सांगणार आहे की वर्षाचे 12 महिने कोणते आहेत ते. विनंती गवस सांग. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. व्हेरी गुड. बघा, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना वर्षाचे महिने सुद्धा माहिती आहेत आणि ह्या वर्षाचे तीन भाग करायचे. आता तीन भाग करायचे म्हणजे, आता बघा की एक भाग जो आपला 4 महिन्याचा होतो, म्हणून काय सांगितलं, प्रत्येक ऋतू हा 4 महिन्याचा असतो. म्हणजे 4-4 महिन्याने असं काय होतं, आपलं वर्ष होतं आणि त्या वर्ष एका 4 महिने हा एक ऋतू असतो. आता बघा, तर ऋतूचं काय आपल्याला सांगतात इथे, हे बघा इथे तुम्हाला दिसतंय, पहिला आला उन्हाळा. आता सध्या कोणता ऋतू चालू आहे रे, मला कोण सांगतोय बघूया आपण. मी एक ज्याचं नाव सांगेल ना त्यांनीच मला सांगा. सोनाक्षी गायकवाड सांग, आता कोणता ऋतू चालू असतो? उन्हाळा ऋतू चालू आहे. बरोबर आहे. आता इथे बघा, उन्हाळ्याच्या नंतर काय आलाय तो, पावसाळा. पावसाळा झाला की पुन्हा येणारे हिवाळा, आणि हिवाळा झाला की पुन्हा येणारे तुमचा उन्हाळा. पुन्हा पुन्हा हे काय होतं, चक्र सुरूच असत. बघा इथे दाखवलंय ना तुम्हाला, ऋतू एका मागून एक सतत येत असतात आणि म्हणूनच याला हे ऋतूचक्र असे म्हणतात. हे गोल गोल फिरताना आपल्याला दिसतंय ना, उन्हाळा आला की पुन्हा पावसाळा, पावसाळा आला की पुन्हा हिवाळा, आणि हिवाळा संपल्यावर संपत नाहीये, पुन्हा परत काय येतोय, उन्हाळा येतोय. म्हणजे हे जे काही चक्र आहे हे चक्र नेहमीच चालू असतं आणि म्हणूनच यालाच काय म्हणतात, ऋतू एका मागून एक सतत येत असतात, यालाच आपण ऋतूचक्र म्हणतात. आणि ऋतू का होतात हे तर सांगितलं होतं, की हवेतील बदलामुळे वर्षाचे जे तीन मुख्य भाग पडतात त्यांना आपण ऋतू म्हणतात. आणि हेच ऋतू, जसं वर्ष आपलं एक वर्ष संपलं की परत पुढच्या वर्षी आपलं दुसरं वर्ष येतं, म्हणजे वर्ष संपलं की पुन्हा वर्ष सुरू होतं. अशा पद्धतीने जर आपल्याला बघितलं की काय होतंय, की हे चक्र आहे आणि याला ह्या चक्राला, हे ऋतूंचं जे चक्र आहे त्या चक्राला आपण ऋतूचक्र असं म्हणतो. उन्हाळा, उन्हाळ्याच्या नंतर पुन्हा पावसाळा, पावसाळा झाला की पुन्हा हिवाळा,
पुन्हा उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, म्हणजे हे काय होतात ऋतू एका मागून एक येत असतात आणि यालाच आपण ऋतुचक्र असं म्हणतो. आता सगळ्यांच्या लक्षात आलं असेल आपल्याला की ऋतुचक्र कशाला म्हणायचं आणि अगोदर शिकलेलं पण आहात तुम्ही. फक्त ते एक उजळणी आपण घेतोय की ऋतू एका मागून एक सतत येत असतात. जसं पहिलं वर्ष संपलं दुसरं वर्ष आलं, मग दुसऱ्या वर्षामध्ये पुन्हा ठरल्याप्रमाणे उन्हाळा झाला की लगेच जून मध्ये काय होणार आहे, पावसाळा सुरू होणार आहे. पावसाळा परत 4 महिने राहणार, पुन्हा तुमचा हिवाळा 4 महिने राहणार, पुन्हा 4 महिने संपले पुन्हा पावसाळा. म्हणजे हे कुठेही थांबत नाहीये. हे ऋतूंचं जे चक्र आहे, जे हवामानातले बदल होतात आणि आपण त्यांना ऋतू म्हणतो, हे ऋतू कुठेही थांबत नाही. आपलं वर्ष तर संपत नाहीये, त्याच्यामुळे हे ऋतू सुद्धा संप ऋतुचक्र सुद्धा कुठेही थांबताना दिसत नाही. म्हणून लक्षात ठेवायचंय की ऋतू एका मागून एक सतत येत असतात आणि यालाच आपण ऋतुचक्र असे म्हणतो. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की ऋतुचक्र कशाला म्हणतात. जर आपल्याला परीक्षेला विचारलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की काय होतं की ऋतू एका मागून एक सतत येत असतात, यालाच आपण ऋतुचक्र असे म्हणतो. ओके, आता सगळ्यांच्या सगळ्यांना समजलं असेल एकदम ऋतुचक्र कशा पद्धतीने आहे ते. आता मला फक्त विनंती, सांग ऋतुचक्र म्हणजे तुझ्या लक्षात आलं का, ऋतुचक्र कशाला म्हणायचं? हो बोल, सांग मग कशाला ऋतुचक्र म्हणणार आहेस तू ते. बोल विनंती. बघा ऋतुचक्र आपल्याला कशा आपण कशाला म्हणतो. बोल विनंती, बोलतेस ना? हो. एका मागून येणारे सतत येता सत्याला ऋतुचक्र असे म्हणतात. एका मागून एक ऋतू येत असतात त्याला आपण ऋतुचक्र असे म्हणतो. ओके, पुढे आता जाऊया आपण. आणि मी ज्यावेळेस प्रश्न विचारले त्यावेळेस आठवण करा. ओके, नेक्स्ट बघा. उन्हाळा आला, पावसाळा, पुन्हा हिवाळा. आता बघा इथे जसं आपण सांगितलं की उन्हाळा असेल तर त्या हवेमध्ये बदल होत असतो, म्हणजे हवा गरम असते. पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो आणि हिवाळ्यामध्ये हवा थंड असते. तशाच पद्धतीचे जसं आपण कपड्यांमध्ये बदल करत असतो, कपडे वेगवेगळे घालत असतो, तशाच पद्धतीने आपल्याला इथे तुम्हाला दिसतं चित्रामध्ये की उन्हाळ्यामध्ये हवा उष्ण असते आणि त्याचाच परिणाम कशामध्ये होतो, त्या निसर्ग आणि परिसरात देखील होत असतो. आता मग उन्हाळ्यामध्ये तुम्हाला काय बदल दिसतो? तुमचा जो निसर्ग असेल, म्हणजे निसर्ग म्हणजेच काय, आपल्या आजूबाजूची जी काही झाडे असतील, परिसर असतील, आपल्या सभोवताली दिसणाऱ्या ज्या गोष्टी असतील, त्यांच्यात तुम्हाला काय बदल दिसून येतो? आता ते मला सांगायचं. पहिलं सांगा, पावसाळ्या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला काय बदल दिसतो रे आजूबाजूला? हा दमयंती बोल. दमयंती सांग, उन्हाळ्यामध्ये जसं चित्र आपण तिथे दिसतंय तुला, त्याच्यापेक्षा आणखी वेगळे निसर्गात आणि परिसरात कोणते बदल दिसून येतात? सर, उन्हाळ्यामध्ये सगळं सुकलेलं असतं आजूबाजूला. सगळं सुकलेलं असतं म्हणजे जे काही झाडा उष्ण हवामान असतं आणि त्याच्यामुळे झाडाची पानं सुद्धा बरेचसे काय असते, सुकलेले दिसतात, जे किंवा आजूबाजूला कोणत्याही प्रकारचं आपल्याला गवत दिसत नाही आणि पाणी टंचाई असल्यामुळे पाण्याची देखील कमतरता आपल्याला जाणवते आणि त्याच्यामुळे सगळ्यात जो काही परिसर आहे तो हिरवागार आपल्याला तिथे दिसणार नाही. तर पावसाळ्यामध्ये काय बदल दिसतो? आता बघा निसर्गात काय बदल दिसतो ते आपण सांगितलं. प्रांजल सांग, पावसाळ्यामध्ये काय तुला बदल दिसतो का? काहीच वाटत नाही उन्हाळा आणि पावसाळा सारखंच वाटत का तुला? नाही सर, पावसाळ्यात पाणी भरत, पाणी भरून जात, रस्त्यात जाताना सर्व पाणीच असत. अगदी बरोबर आहे. रस्त्यात काय होतं की पाऊस पडतो आणि त्याच्यामुळे रस्त्याने आपल्याला पाणी वाहताना सुद्धा दिसून येत असत, म्हणजे तेच आपल्याला उन्हाळ्यामध्ये दिसत नाही. तर उन्हाळ्यामध्ये काय होतं, उष्ण म्हणजे गरम हवा वाफ लागते आपल्याला. बाहेर जरी कुठे गेलो तर ऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात असतं की आपल्याला चालायचं सुद्धा काय होतं, कठीण होऊन जातं आणि तो बदल देखील आपल्याला दिसून येतो. आता तसाच बदल मला सांगायचं, उन्हाळा आणि पावसाळा हे दोन झाले तर तोच बदल रिया आणि विराज. रिया, विराज माईक ओपन करा तुमचा.
माइक ऑन करा आणि सांगा तुम्हाला तोच बदल हिवाळ्यामध्ये काय वेगळ्या बद्दल दिसतो. थंडी थंडी वाजते. बरोबर आहे. उन्हाळ्यामध्ये जसं आपल्याला गरम होतं तसंच काय होतं हिवाळ्यामध्ये थंडी वाजते. पण आजूबाजूला तुला काय बदल जाणवतो का विराज? परिसरामध्ये तुम्हाला तुला काय बदल दिसून येतो का? की जसं उन्हाळ्यात झाडात बघा पूर्ण जसं तिने सांगितलं दमयंतीने की सुकलेले असतात, पाणी सुकलेले असतात, थंड राहते, हवा थंड राहते सकाळचं उठल्याच्या नंतर. बघा सकाळी पण आणि संध्याकाळी पण काय होते आपल्याला जास्त प्रमाणात थंडी वाजायला लागते. आणि आजूबाजूचा जो परिसर निसर्ग असेल तो देखील हिरवागार आपल्याला दिसतो. पावसाळ्यात जसं त्याची जे झाड छोट गवत वगैरे येतं ते हिवाळ्यामध्ये पण आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे असे जे बदल आहेत ते ऋतुमानानुसार निसर्गात आणि परिसरात देखील हे बदल होत जातात. आणि बघा आता आपण बघितलं होतं की बऱ्याच जणांनी मला सांगितलं होतं की वर्षाच्या महिन्यांची नावं पण त्यांची विभागणी कशी केलेली आहे ते बघा. इथे उन्हाळा दिसतोय आणि उन्हाळा आपला असतो फेब्रुवारी मार्च एप्रिल मे हे चार महिने आहेत. बघा टोटल एकूण इथे आपल्याला 12 महिने दिसत आहेत. पण ह्या आपण काय सांगितलं होतं की हवेतील बदलानुसार वर्षाची किती तीन विभागात आपल्या विभागणी होते आणि त्यालाच आपण ऋतू म्हणतो. तर त्याचे उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा. मग उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही बघितलं का दिसतंय तुम्हाला उन्हाळ्याचे महिने कोणते आहेत? फेब्रुवारी मार्च एप्रिल मे. आणि त्या उन्हाळ्यामध्ये आपण कोणत्या प्रकारचे कपडे घालतो? तर लोकरीचे कपडे आणि रेनकोट वापरतो. बरोबर आहे का? मला रेन करून सांगायचं फक्त. मी आता सांगितलं की उन्हाळ्यामध्ये आपण लोकरीचे कपडे वापरतो. बघूया मला हात वर कोणी केला दिसत आहे ते बघूया. आता मी सांगितलेलं यांना विचारूया आपण. मी सांगितलं ते बरोबर सांगितलं का? प्रांजल सांग. मी आता सांगितलं की उन्हाळ्यामध्ये आपण लोकरीचे कपडे वापरतो किंवा रेनकोट छत्री वापरतो. बरोबर आहे का हे? हो सर. बरोबर आहे. उन्हाळ्यामध्ये आपण लोकरीचे कपडे. चुक चुक. मग मी तेच म्हटलं म्हणजे तुमचं लक्ष नाही. पावसाळा नाही म्हणूनच लक्ष द्यायचं सगळ्यांनी. म्हणून चॅट बॉक्स मध्ये विनाकारण काही चॅट करत बसण्यापेक्षा इकडे लक्ष द्यायचं आपल्याला की आपण उन्हाळ्यामध्ये काय करतो. की उन्हाळ्यामध्ये मग प्रांजल मला सांग आपण कपडे कोणते वापरतो? लोकरीचे कपडे वापरत नाही, रेनकोट छत्री वापरत नाही, मग कोणते कपडे वापरतो? भक्ती सांग. भक्ती गोरे. उन्हाळ्यामध्ये आपण कोणते कपडे वापरतो? कपडे वापरतो. आपल्याकडे भक्ती एकच आहे. भक्ती एकच आहे ना आपल्याकडे. आपल्याकडे भक्ती एकच आहे. भक्तीला विचारलं होतं मी आणि भक्तीने सांगितलं मला की आपण काय करतो? सुती कपडे वापरतो. आता सुती कपडे वापरतो म्हटल्याच्या नंतर मग सगळ्यांना माहितीये की आपण ते सुती कपडे आपण पावसाळ्यामध्ये वापरू शकत नाही. पावसाळ्यामध्ये पावसापासून संरक्षण होण्यासाठी आपण काय करतो? छत्री किंवा रेनकोट वापरतो. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये आपण लोकरीचे आणि उबदार कपडे वापरत असतो. आणि बघितलं आपण तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय की उन्हाळा जो आहे तो उन्हाळा आहे फेब्रुवारी मार्च एप्रिल मे. आणि पावसाळा कधीपासून सुरू होतो? जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर पासून आपला हा पावसाळा असतो. त्याच्यानंतर जो असतो हिवाळा तो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी. ओके. तर अशा पद्धतीने ही काय केलेली आहे ऋतू काय केलेली आहे तीन मुख्य भागामध्ये विभागणी केलेली आहे. आणि याच्यानुसार काय करत असत की हवामानात बदल होत असतो आणि हवामानात जसा बदल होईल तसाच बदल आपल्या कपड्यांमध्ये ऑटोमॅटिकली होत असतो. आपण नाही ठरवलं तरी सुद्धा आपल्या आपण काय करतो उन्हाळ्यात कधी आपण देखील स्वेटर घालत नाही परंतु हिवाळ्यामध्ये कोणी जरी नाही सांगितलं तुम्हाला तरी थंडी वाजायला लागली की तुम्ही आपोआप काय करता स्वेटर घालायला घेता. तो स्वेटर तुम्ही उन्हाळ्यामध्ये वापरत नाही किंवा पावसाळ्यामध्ये पण वापरत नाही. म्हणजे हे काय होतं की ऋतुमानानुसार आपण आपल्या कपड्यामध्ये देखील बदल होत असतो. आणि उन्हाळा पावसाळा हिवाळा हे जे काही तीन ऋतू आहेत ते कोणकोणत्या महिन्यात येतात हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. बरोबर आहे. आता पुढचं पुढे बघा. बघा
हिवाळ्यात थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून आपण उबदार कपडे घालतो, पण उन्हाळ्यात जर उबदार कपडे घातले तर काय होईल हे आत्ताच मला सांगितलंय की जर उन्हाळ्यात जर आपण उबदार कपडे घातले तर आपल्याला गरम होईल आणि जास्त गर्मीसारखं जाणवेल. तर त्याच्या पुढे जर बघितलं तर आता बघा इथे दिसतायत की प्राणी कपडे घालत नाहीत. जसं आपल्याला थंडी वाजते तर आपण काय करतो लगेच स्वेटर घालतो, ऊन लागायला लागलं तर काय करतो आपण उन्हाळ्यामध्ये सुती कपडे आणि पातळ कपडे वापरतो. परंतु हे बिचारे प्राणी जे आहेत ते उन्हाळा त्यांना उन्हापासून त्यांचं पावसापासून आणि त्याचबरोबर थंडीपासून देखील त्यांचं संरक्षण व्हावं याच्यासाठी ते काय करत असतील हे तुम्हाला माहिती आहे. कोणाला माहितीये का हे काय करत असतील? नम्रता सांग. सर ह्यांच्या वरले जे केस असतात हे त्यांना गरमाहट किंवा थंडी आणि पाऊस हे त्यांना लागू देत नाही. त्यांच्यावरचे केस जसे जसे वाढतात तसे तसे त्यांना गर्मी लागत लागते. म्हणजे थोडक्यात आपल्याला इथे काय लक्षात घ्यायचंय की जर या प्राण्यांना तर कपडे घालत नाही परंतु त्यांच्या अंगावरील जे केस असतात त्या केसांपासून त्यांचं काय होत असतं की त्यांचं संरक्षण होत असतं. आता बघा काहींनी चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाकलंय की झाडाच्या सावलीत बसतात, बरोबर आहे, पण पावसाळ्याला तर मग काय. तर त्यांचं जे संरक्षण आहे ते त्यांच्या अंगावरील जे केस असतात त्यापासून त्यांचं संरक्षण होत असतं. त्याचबरोबर हिवाळ्यात बघा अनेक झाडांचे काय करतात पाने गळतात, तर त्याचं कारण काय असतं जसं प्राण्यांमध्ये देखील जसा ऋतू बदलतो आणि त्यांच्यात बदल होत जातो तसंच वनस्पती देखील आपल्यामध्ये बदल करत असतात. तर हिवाळ्यामध्ये काय होतं त्या झाडांची पाने आपल्याला गळताना दिसतात. आता उन्हाळ्यामध्ये उन्हाने वाढल्यामुळे गळताना दिसायला पाहिजे होते, परंतु ती उन्हाळ्यात न दिसता काय होतात ती हिवाळ्यात त्या झाडांची पाने आपल्याला गळताना दिसतात. आणि मग ही झाडांना पाने केव्हा येतात तर इथे आपल्याला बघा सांगितलंय. तर हे काय होतं की हिवाळ्यात पांगळ होते ती झाडांची उन्हाळ्यासाठीची तयारी असते. बघा यांच्यात सुद्धा कसे बदल होतात, जसे आपण आपल्या कपड्यामध्ये बदल करत असतो तसे तिकडे देखील कसे बदल झालेले दिसतात. बघा की हे जे काही झाड आहेत ती झाडं काय करतात आपली पानं हिवाळ्यामध्ये गाळतात. तर ती कशामुळे पानगळ करतात तर काय करतात उन्हाळ्यासाठीची त्यांची तयारी असते. पानावाटे पाणी जे बाहेर टाकले जाते ते टाळण्यासाठी, म्हणजे जर समजा त्यांना हिवाळ्या पावसाळ्यात तर पाऊस असतो पाणी त्यांना मिळतच, परंतु जर उन्हाळ्यासाठी जर त्यांना पाण्याची तर उन्हाळ्यात पाणी मिळत नाहीये, मग उन्हाळ्यात जर पाणी मिळत नसेल आणि त्यांना जर पाणी साठवून ठेवायची क्षमता पाणी साठवून ठेवायचं असेल तर ते काय करतात की जे पाणी आहे ते पानावाटे बाहेर टाकलं जाऊ नये यासाठी काय करतात ती हिवाळ्यामध्ये झाडाची पाने गळायला सुरुवात होते. आणि आता उन्हाळ्याच्या सुरुवातीला त्यांना थोडी 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 अशी पानं आपल्याला पालवी चैत्र महिन्यामध्ये पालवी फुट म्हणजे चैत्र म्हणजे थोडक्यात आपला हा जो काही गुढीपाडवा आहे मार्च एप्रिल मध्ये, तर ह्या झाडांना काही झाडांना काय होतं की त्या नवीन पानं फुटताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे बघा की जसं आपण आपल्या कपड्यामध्ये बदल करतो तसाच प्रकारचा बदल ही झाड सुद्धा आपल्या स्वतःमध्ये करताना दिसून येतात. म्हणजेच काय की हिवाळ्यात जी वनस्पतीची पानगळ होती ती उन्हाळ्यासाठीची तयारी असते की पानावाटे जे पाणी बाहेर टाकलं जातं ते जास्त प्रमाणात बाहेर टाकलं जाऊ नये म्हणून हिवाळ्यातच काय करतात ते पानं आपली काय करतात गाळतात आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला काय करतात ती आपली पानं तिथे त्यांना फुटलेली आपल्याला दिसायला येतात. त्याच्यानंतर बघा कपडे म्हटल्याच्या नंतर बघा व्यवसायानुसार प्रत्येकाचा व्यवसायानुसार तुम्हाला गणवेश माहित आहे. सुरुवातीच्या चित्रामध्ये दिसत आहेत डॉक्टर, बरोबर ना. आता हे डॉक्टर काय करतात कोण सांगतोय? रुद्र सांग. पेशंटला बरे करतात. पेशंटला बरे करतात, बरोबर आहे. पेशंटला बरे करतात म्हणजे काय करतात की डॉक्टर रुग्णांना तपासतात, परंतु त्यांचा देखील काय असतो एक विशिष्ट गणवेश ठरलेला असतो. त्याचबरोबर नर्स आहेत, नर्सचा देखील विशिष्ट गणवेश ठरलेला असतो. आणि नर्स काय करते ही
रुग्णांची सेवा करत असते. त्याचबरोबर पुढे शेवटी दिसतात तुम्हाला पोलीस आहेत. तर हे पोलीस काय करतात माहितीये, की जर कुठे वाद भांडण तंटे निर्माण झाले तर त्या ठिकाणी जाऊन ते वाद सोडवण्याचं काम करत असतात. म्हणजे प्रत्येकाचा व्यवसाय जसं आपण बघितलं ऋतुमानानुसार जसं आपल्या कपड्यांमध्ये बदल होत जातो, तसाच बदल व्यवसायानुसार देखील प्रत्येकाच्या गणवेश म्हणजे व्यवसायानुसार देखील त्याच्यामध्ये बदल होताना आपल्याला दिसून येतो. इथे जर तुम्ही बघितलं की तुम्ही ते डॉक्टर आहेत, त्या डॉक्टरच्या गणवेशावरून देखील तुम्ही ओळखता की ते कोण आहेत ते. त्याचबरोबर इथे पोलीस दिसत आहेत, पोलिसांचा गणवेश खाकी रंगाचा असतो, बरोबर ना. म्हणजे याच्यावरून सुद्धा ते काय केलं जातं की त्यांना गणवेश असतो आणि व्यवसायानुसार देखील ते काय करतात. त्याचबरोबर बघा, वकील असेल, फायरमॅन असेल आणि सैनिक असेल. म्हणजे इथे दिसतंय तुम्हाला की व्यवसायानुसार देखील आपल्या कपड्यामध्ये विविधता पाहायला मिळते. जसा व्यवसाय असेल तशाच पद्धतीचे गणवेश आपण काय करत असतो, परिधान करत असतो, घालत असतो. आता बघा पुढे काय सांगितलंय, की सण व उत्सव आणि समारंभात लोक नटून तटून जातात आणि काही पारंपरिक पोशाख घालतात. बघा सण उत्सव असेल तर ह्या सण उत्सवामध्ये काय करतो आपण, की जे काही कपडे असतील ते आपण नवीन नवीन कपडे घालत असतो. आदित्य बोल, आदित्य काय सांगायचं तुला, की सणाविषयी जे कपडे आपण समजा बदल काय दिसून येतो तुला सण उत्सव असतील तर. आदित्य चाळक, कोण कोण नववारी साडी घालतात, कोण कोण. एक मिनिट आदित्य सांगतोय, ठीक आहे. सोनाक्षी बोल, सोनाक्षी कोण कोण नववारी साडी घालतात, कोण कोण लग्नाला. सोनाक्षी जस्ट सर, ठीक आहे. नम्रता बोल, काही लोक साड्या केवळ नववारी केवळ ड्रेस घालून जातात, काही लोक आपल्या साध्या कपड्यामध्ये जातात, आणि माणसे एक धोतर आणि एक कुर्ता व फेटा घालून जातात. बर ठीक आहे. आपण चित्र पाहिलं, पण आपण काय करतो, तुम्ही काय करता सण एखादा सण असेल तर त्या दिवशी काय करता तुम्ही, सणाच्या दिवशी तुम्ही काय करतात, की आपण काय करतो रंगीबिरंगी आणि नवीन कपडे घालत असतो, बरोबर आहे. बरोबर आहे. आणि त्याचबरोबर आपण इथे चित्रामध्ये दिसतंय की प्रत्येक जण पारंपरिक आदिवासी लोक असतील तर सणाच्या दिवशी काय करतात, त्यांचा जो पोशाख असतील जो पारंपरिक पोशाख आहे तो पोशाख आप घालतात. त्याचबरोबर इथे पंजाबी लोक दिसतात आपल्याला, त्याचबरोबर तिथे महाराष्ट्रीयन बघा जसं त्यांनी धोतर, त्याचबरोबर जी काय नऊवारी सहावारी साडी असेल तिथे साडी काय केलेली आहे तिथे घातलेली आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर पुढे बघा, तुमच्यासाठी सगळ्यांसाठी काय असतो, एक विशिष्ट प्रकारचा गणवेश असतो. तर याचं कारण कोणाला माहितीये, की तुम्हाला गणवेश का असतो शाळेमधला. आताही आपण सांगतो की तुम्ही काय करायचं, सर्वांनी शाळेत ऑनलाईन क्लासला जॉईन होताना देखील शाळेचा गणवेश घालायचा आहे. कशामुळे रे, कोण सांगतो मला कशामुळे आपण गणवेश घालतो शाळेत, का रंगीबिरंगी कपडे घालून जात नाहीत आपण, कशामुळे, कारण काय, कोण सांगतो रे, ध्यान करा मग फक्त. श्रेया सांग, श्रेया दळवी. आपला नियम असतो, आपला नियम असतो, अगदी बरोबर आहे. की शाळेमध्ये काय असतं, की आपल्याला काही शाळेचे नियम असतात आणि ते नियम पाळले पाहिजेत आपण, बरोबर आहे. मग आता मला दुसरं सांगा, की नियम असतात हे नियम का केले असतील, पण असा एकाच प्रकारचा गणवेश सगळ्यांनी घालायचा असा नियम का केलं असेल, कारण काय याच. गणवेश जर आपण वेगळा घातला तर भांडण तंटे होतील असं तुला म्हणायचंय का, वेगळा गणवेश घातला तर आपले भांडण होतील असं काय म्हणायचंय का तुला. कारण आपण छान दिसायला, छान दिसायला पाहिजे पाहिजे, बरोबर आहे. मला फक्त एकाने सांगितलं ना, रेजन करा, रेजन करा आणि सांगा. रुद्र सांग,
शिस्त लागती. रुद्र सांग रुद्र. समृद्धी बोल. शिस्त लागते. शिस्त लागते. शिस्त लावण्यासाठी. ओके आता बघा मी सांगतोय लक्ष द्या सगळ्यांनी की आपण जर काय करता शाळेत गणवेश कशामुळे घातला जातो त्याचं सांगतो तुम्हाला की सगळ्या विद्यार्थ्यांनी एकाच प्रकारचा गणवेश घातल्यामुळे बघा तुमच्या समोरच उत्तर त्याचं की तुम्ही शाळेत एकसारखे दिसता. जर आपल्याला सांगितलं रंगीबेरंगी कपडे घालून या तर मग आपण बघतो आपण त्या दिवशी की प्रत्येक जण वेगवेगळ्या रंगाचे कपडे घातल्यानंतर सगळे काय दिसतात वेगवेगळे दिसायला लागतात. परंतु आपण सगळे समान आहोत एक आहोत अशी भावना तुमच्या मनात निर्माण व्हावी याकरता आपण काय करतो की सगळ्याच विद्यार्थ्यांनी एकाच प्रकारचा गणवेश घातला पाहिजे आपण हे सांगत असतो कारण की त्याच्यामुळे तुम्ही काय सारखा तुम्ही एकसारखे दिसता. आता बघा इथे जी काही कमल नावाची जी मुलगी दिसते तिला मामाकडे चालत जायचे आहे पण खूप पाऊस आला आहे आणि न भिजता मामाकडे जाण्यासाठी तिला काय करावे लागेल. प्रश्न आहे फक्त अक्षता कोळी सांग. तिला छत्री किंवा रेनकोट घालून जाईल. तिला रेनकोट किंवा छत्री घेऊन जावं लागेल असं का कशामुळे ग अक्षता. ती भिज पावसामध्ये पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यामुळे ती भिजून जाईल म्हणून ती काय करेल रेनकोट किंवा छत्री घेऊन जाईल. ओके पुढे आता इथे बघा तुम्हाला की तीन चित्र दिसत आहेत आणि त्या तिन्ही मध्ये पण कोण आहेत सैनिकच आहेत. मग ह्या चित्रामध्ये काही वेग कशामुळे असे ते वेग सैनिक म्हटल्याच्या नंतर आपण बघितलं पोलीस आहेत त्या सगळ्या पोलिसांचा एकच पोशाख असतो बरोबर आहे. डॉक्टर आहेत डॉक्टरांचा एकच पोशाख असतो. परंतु इथे जर तुम्ही बघितलं तर इथे मात्र तुम्हाला तसं पाहायला मिळत नाही. तर असं का झालं असेल काय कारण यांचे बघा सुरुवातीच्या ज्या काही चित्र आहे त्या चित्रामध्ये काय दिसतंय तुम्हाला त्या सैनिकाचे गणवेश खाकी रंगाचे दिसतंय. दुसऱ्यामध्ये थोडेसे काय करत दिसतात ते आपले पांढरे कपडे पांढऱ्या रंगासारखे दिसतात आणि तिसऱ्यामध्ये हिरवे दिसतात असं का असेल सांगा. मला फक्त रेज हॅन्ड करून सांगा कशामुळे असा फरक का असेल. आपण जर बघितलं गणवेश सगळ्यांचा सारखाच होता डॉक्टरांचा सारखा आहे फायरमनचा सारखा आहे परंतु इथे मात्र चित्रामध्ये दिसतंय की इथे वेगवेगळे गणवेश आपल्याला पाहायला मिळतात असं कशामुळे असेल. हा तनया गायकवाड सांगणारे मला बघूया तिला काय वाटतं ते आपण विचारणार आहोत तिला. तनया असं का असेल ग तनया बोल. जास्त असते लोक इकडून तिकडे प्रवास करतात जर त्यांना कशाची आवश्यकता असेल म्हणून तिथे सर्वत्र सैनिक असतात आणि त्यांचे गणवेश वेगवेगळे असतात कारण माती असल्यामुळे त्यांचे गणवेशांचेही रंग तसेच असतात म्हणून आपल्याला कळते की हे सैनिक कोणत्या प्रदेशातले आहेत व ठीक आहे. तिने आणि सांगण्याचा प्रयत्न चांगला केलाय की तिने सांगितलं माती असते अजून सांगितलं की ते अजून दुसरं तिने सांगितलं पण अजून जे मला अपेक्षित उत्तर आहे आता बघूया अजून दुसऱ्या कुणाला सांगायचं काय वेगळं ते आपण अगोदर शिकलेलो आहोत तरी पण नाही समजा लक्षात येत. ठीक आहे आपण बघूया ओजस 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 लिंगाडे सांग. ओजस लिंगाडे ओजस तुला काय वाटतं यांचे वेगवेगळे गणवेश का असेल. सैनिकच आहेत सैनिकांचं काम काय माहितीये मला पहिलं सैनिकाचं काम सांगा मला एक मिनिट. लता सांग सैनिक काय करतात ग सैनिकांचं काम काय. लता सैनिकांचं काम काय. देशाची रक्षण करणे
बघा लता ने सांगितलंय, ठीक आहे तिनेच माईक ऑन करून बघा आपल्याला उत्तर दिलंय, हुशार. तर लता, लतानी सांगितलं की आपल्या देशाच्या सीमेचं देशावर असतात आणि आपल्या देशावरती देशाच्या सीमेचं रक्षण करणं म्हणजेच काय की आपल्या देशावर कोणी हल्ला करू नये याकरता काय करतात ते आपलं सीमेवर सीमेवर काय करतात रक्षण आपल्या देशाचं संरक्षण करण्याचं काम करत असतात आहेत सैनिकच. परंतु इथे जे वेगवेगळे जे काही त्यांचे ड्रेस आपल्याला म्हणजे सैनिक म्हटल्याच्या नंतर सगळ्यांना एकच ड्रेस पाहिजे होता परंतु एकच आपल्याला ड्रेस पाहायला मिळत नाही. तर याचं कारण काय असायला पाहिजे अजून कुणाला वेगळं सांगायचं असेल तर सांगा. तिने सांगितलं तर ते नको वेगळं सांगा की कशामुळे. प्रांजल सांग. हो सर. का मातीमध्ये सैनिक दुसरे कपडे घालतात खाकी रंगाचे व पांढऱ्या रंगाचे कशामुळे पण का कारण काय. कारण मातीमध्ये आपले दुश्मन दुश्मनाला आपण दिसले नाही पाहिजे म्हणून घालतात. अगदी बरोबर आहे. बघा ज्या काही वाळवंटी एकदा सगळ्यांनी काय करायचं त्याच्यासाठी क्लॅप करायचंय ते स्टिकर पाठवून फक्त सध्या फक्त स्टिकर पाठवायचं क्लॅपचं आणि तिथे आपण उत्तर तिने छान सांगितलंय तर त्याच्यासाठी क्लॅपचं स्टिकर आपल्याला काय करायचं तिथे जे आहे ना ते पाठवायचंय. अगदी बरोबर सांगितलंय. पुढे सांगा आता जसं वाळवंटी प्रदेशातलं सांगितलंस तसंच पुढे ते वाळवंटी प्रदेशात शत्रूंना दिसू नयेत याकरता बरोबर. अजून आणि हिवाळ्यामध्ये सगळीकडे पांढरे असतात पांढरे पांढरे असतात म्हणून सैनिक पांढरे कपडे घालतात कारण दुसरे दुश्मन आपल्याला बघू नाही शकत. आणि तिसऱ्या चित्रात काय दिसतंय. आणि सगळीकडे चित्रा सगळीकडे हिरवे आहे म्हणून सैनिकांनी काळे कोट घातले आहेत. काळे म्हणजे थोडेसे हिरवट रंगाचे जे काही ड्रेस आहेत हिरवे ते आपल्याला पाहायला मिळतात. तर आता बघा मी पुन्हा सांगतोय की काय सांगितलंय की सैनिकांचे गणवेश जे असतात ते नैसर्गिक परिस्थितीशी मिळते जुळते असतात. म्हणजे जे काही पांढऱ्या रंगाचा थोबडा तुम्हाला तिथे जो सैनिकांचा गणवेश दिसतोय पोशाख दिसतोय तर तो कुठे असतो बर्फाळ प्रदेशात सुद्धा देखील आपलं सैनिक काय करत असतं आपल्या ज्या काही देशाच्या सीमेवर तिथे राहून तिथे आपलं संरक्षणाचं काम करत असतं. आणि आपण बघितलं तर हिमालयासारख्या ठिकाणी काय आहे बर्फाळ प्रदेश असल्यामुळे तिथे पूर्णपणे काय असतं की तिथे पांढराच म्हणजे बर्फाचा रंग आपल्याला माहिती की पांढराच आहे. आणि मग अशा बर्फाळ प्रदेशात आपण आपल्या शत्रूंना दिसू नये याकरिता त्यांचा जो काही गणवेश असतो तो पांढऱ्या रंगाचा असतो. तर वाळवंटी प्रदेशात देखील आपली जी काही सीमा असते त्या सीमेवर देखील सैनिक आपलं देशाच्या सीमेचं संरक्षण करत असत आणि त्या ठिकाणी दिसू नये सैनिक शत्रूला सहजपणे दिसू नयेत म्हणून त्या ठिकाणीचा जो खाकी रंग असतो आणि जो काही जंगल भाग असतो की जंगलाच्या प्रदेशात असताना देखील त्यांचा जो काही गणवेश असतो किंवा त्यांचा जो पोशाख असतो तो हिरव्या रंगाचा असतो म्हणजे शत्रूच्या सैन्याला सहजपणे लक्षात येऊ नये म्हणून अशी युक्ती या आपल्या सैनिकांच्या गणवेशाची केलेली असते. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही जसं आता बर्फाळ प्रदेशात असेल तर पांढऱ्या रंगाचे वाळवंटी प्रदेशात असेल खाकी रंग वाळवंटी किंवा मातीचा जो काही माती असेल डोंगर असेल त्या ठिकाणी आणि जर हिरवळ जंगलामध्ये असतील तर हिरव्या रंगाचा पोशाख त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो बरोबर आहे. आता आपण काय शिकलो बघा इकडे की ऋतुमानानुसार आपल्याला काय करतो कपड्यामध्ये बदल करावे लागतात. दुसरी गोष्ट आपण शिकलो की आवड व्यवसाय व परंपरेनुसार कपड्यामध्ये विविधता आढळते. त्याच नंतर प्रदेशानुसार देखील आपल्याला कपड्यामध्ये विविधता आढळून येते आणि अशा पद्धतीने बघा की ह्या ज्या काही आपले जे कपडे आहेत ते कपडे प्रत्येक याच्यामध्ये बघा ऋतुमानानुसार असेल आवड व्यवसाय परंपरा असेल त्याचबरोबर प्रदेश जसा असेल तर त्या प्रदेशानुसार देखील आपल्याला विविधता आढळून येते. आता मी प्रश्न विचारणार आहे फक्त रे ध्यान करायचं आहे आणि आपण बघा पहिला जो प्रश्न आहे मी कोण. पांढरा कोट घालून मी लोकांना तपासतो. आता बघा सगळ्यांचे मला वाटतं रे ध्यान येतात छान फक्त विचारेन त्यांनीच हे करा बाकीच्या चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाकलं तरी चालेल.
मी चॅट बॉक्स मध्ये उत्तर चालेल सांगितलं. ओके डॉक्टर ठीक आहे. मी सांगितलं होतं की चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाकलं तरी चालेल म्हणून. तर याच उत्तर आपल्याला बघूया. डॉक्टर अगदी बरोबर आहे. आता बाकीच्यांना पुन्हा एकदा सूचना आहे की उत्तर आपल्याला येत असतं, फक्त काय करा सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाकलं तरी चालेल. फक्त ज्याला सांगेल त्यांनीच रेज हँड करून त्यांनीच माईक ऑन करून उत्तर द्या. दुसरा प्रश्न आहे, मी निळे कपडे घालतो, आग लागली की ती विझवतो. मन पुढे करतात ते चुकीचं उत्तर सांगतायत. एक मिनिट, चुकीचं उत्तर सांगतायत ते मला. मी आणि मला असं उत्तर नको असं सांगितलं होतं. मी चॅट बॉक्स मध्ये उत्तर तुम्ही टाकू शकता सांगितलं होतं. चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाकू शकता तुम्ही. चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाकायचंय आणि ज्याला सांगेल त्याच्या आपण त्याने उत्तर. क्षितिज हा क्षितिज क्षितिज माईक ऑन करा आणि सांग. क्षितिज सांग. क्षितिज तामनकर त्याच जे उत्तर आहे बघा तुमच्या समोर बघा. अग्निशमन जे असत ते अग्निशमन करतात. त्यांचा रंग त्यांच्या कपड्याचा रंग देखील कसा असतो, निळा असतो. आणि ते काय करतात, ते आग विझवण्याचं काम करतात. त्याच्यानंतर पुढे, खाकी कपडे घालून मी असतो भांडण तंटे झाले की मी सोडवतो. खाकी कपडे घालून मी असतो भांडण झालं की मी सोडवतो. तर फक्त काय करूया आपण, रेज हँड करूया. चॅट बॉक्स मध्ये उत्तर दिलं तरी चालेल आणि ज्याचं नाव घेईल त्यानेच मात्र उत्तर द्या. कारण की तुम्ही सर्व हुशार आहात. बघा व्हेरी गुड, बऱ्याच जणांची उत्तर मला येत आहेत चॅट बॉक्स मध्ये. फक्त आपण उत्तर आपलं बरोबर आहे की चूक हे एकाच्या उत्तरावरून आपण व्हेरीफाय करणार आहोत. आता ओम चाळके सांगणार आहे आपल्याला याचं उत्तर काय आहे. ओम चाळके, फक्त ओम चाळके आता माईक ऑन करेल. कर ओम चाळके माईक ऑन. पोलीस अगदी बरोबर आहे. कोण आहे तर ते पोलीस आहे. ओके आता पुन्हा उत्तर बघूया. पोलीस बरोबर आहे. पुढचा जो आहे, मी देशाच्या संरक्षणास सदैव तत्पर असतो. मी देशाच्या संरक्षणास सदैव तत्पर असतो आणि याच उत्तर मला सांगणार आहे. त्यांचं नाव घेतलं नाही मी, त्याला चान्स देणार आहे. ओजल सांगणार आहे. फक्त ओजल माईक ऑन करणार आहे. बाकीच्या सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाकायचे. सैनिक अगदी बरोबर आहे. सैनिक आहेत ते काय करतात, सैनिक रक्षण करत असतात. आता बघूया आपण पुढे. उत्तर आपलं बरोबर आहे. ओके आता एका वाक्यात उत्तरे सांगायची आहेत. ऋतू कशाला म्हणतात, आता बघूया किती जण उत्तर सांगतायत मला ते. ऋतू कशाला म्हणतात, फक्त रेड हँड करायचंय आणि उत्तर सांगायचं. रिया आणि विराज पहिला रेड हँड केलाय. मला उत्तर तुझं थोडस चुकीचं वाटतंय. आता बघूया तुझं उत्तर चुकीचं आहे की बरोबर आहे. आपण विचारूया स्नेहल जाधवला विचारूया. स्नेहल जाधव सांग, त्यांनी जे उत्तर सांगितलं ते बरोबर आहे की चूक आहे. त्यांनी सांगितलं एका मागून एक ऋतू येतात त्यांना ऋतू म्हणतात. ऋतू मागून नाही एका वर्ष मागून वर्ष. बघा म्हणून मी सांगितलं होतं ना सुरुवातीला लक्ष द्या म्हणून. हा इशिका बसवत सांगणार आहे मला. इशिका बसवत, इशिका सांग. थांबकी पावसाळा हिवाळा याला ऋतू चक्र म्हणतात. मला उन्हाळा पावसाळा हिवाळा मी प्रश्न विचारला ऋतू कशाला म्हणतात.
तरी पण बघा, म्हणून मी सांगितलं होतं तुम्ही गोंधळ करणार, लक्ष नाही देणार तर लक्ष देणार नाही. आता अजून कोण सांगतोय मला व्यवस्थित? श्रेया दळवी सांग. श्रेया श्रेया बोल. 4 महिन्यात. 4 महिन्याचा एक एक ऋतू असतो. 4 महिने. 1 मिनिट. समृद्धी पुकळे सांग. समृद्धी पुकळे सांगतेस ना? साक्षी आणि अनुष्का. हिवाळा पावसाळा उन्हाळा ऋतू असे म्हणतात. बघा नाही. मृणमयी सांग. मृणमयी ऋतू कशाला म्हणतात? बदलामुळे वर्षाचे 3 भाग पडतात याला ऋतू म्हणतात. व्हेरी गुड. श्रेया बरोबर. हिवाळा पावसाळा. श्रेया पुन्हा एकदा सांग. सगळ्यांनी लक्ष द्या. श्रेया काय उत्तर सांगते? श्रेया सांग एकदा. श्रेया सांगते, लक्ष द्या थोडस. 1 मिनिट. श्रेया बोल. पावसाळा हिवाळा. उन्हाळा पावसाळा हिवाळा. श्रेया सांग. श्रेया हवेतील अशा बदलामुळे वर्षाचे 3 भाग पडतात. बघा हवेतील बदलामुळे काय होतात? वर्षाचे जे काही 3 भाग पडतात त्यांनाच आपण ऋतू असं म्हणतो. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न होता जो माझा आहे तो ऋतुचक्र कशाला ऋतुचक्र कशाला म्हणतात? दमयंती सांग. दमयंती माईक ऑन कर. दमयंती माईक ऑन कर. एका मागून त्यांना आपण काय म्हणतो? ऋतुचक्र असे म्हणतो. तर लक्षात ठेवायचं की आता आपल्याला हे जे काही प्रश्नांची उत्तरे आहेत ती तुम्हाला स्वाध्यायामध्ये मी देणार आहे. व्यवसायानुसार त्यांच्या ज्या काही व्यवसायाची नावं सांगायची आहेत, मुख्य 3 ऋतू कोणते, आणि हा जो काय आहे तुमचा स्वाध्याय असणार. आलं लक्षात सगळ्यांच्या? हा तुमचा स्वाध्याय असणार आहे. तर प्रत्येकाने लक्षात ठेवायचं की हा स्वाध्याय तुम्हाला ग्रुपवर पाठवला जाईल, त्यानुसार त्याचा काय करायचं आहे, स्वाध्याय सोडवायचा आहे. आणि हा जो जे काही व्हिडिओ तुम्हाला पुन्हा बघायचा असेल तर त्याचा काय करायचंय, पुन्हा बघायचा असेल तर त्यांना तुम्हाला त्या आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन हा व्हिडिओ पाहू शकता. त्याला लाईक करा, शेअर करा. ओके, धन्यवाद.